बातमी पाहणार आहोत ती एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सन्मानाची. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे, विश्वशांती केंद्र, मायर्स MIT शिक्षण संस्था समूह पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं 9व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवरत्नांना पुणे येथे प्रदान करण्यात आले. यामध्ये जुन्नर तालुक्यात आरोग्य क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे डॉक्टर मनोहर मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर संदीप डोळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना या कुसुमग्रजांच्या प्रार्थनेला मूर्तरूप देऊन अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी दीप होऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केल्याबद्दल डॉक्टर संदीप डोळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 35 वर्षाच्या कालखंडात त्यांनी 1.5 लाखाहून अधिक ग्रामीण व आदिवासी भागातील गरजूंना मोफत दृष्टी दिली आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. को भी बधाई देता हूं कि उसने नवरत्न खोज लिए. इट वेरी डिफिकल्ट टास्क. जो काम इन्होंने किया है ये बड़ा कठिन काम है. मैं एक ही रत्न नहीं खोज पाता हूँ, ये 9 रत्न खोज लिए. नाम का महामहिम एक भी रत्न खोज नहीं पाता और ये 9 रत्न खोज लिए. तो मैं इनको हृदय के अंतरतम से इनका अभिनंदन करता हूँ, बधाई देता हूँ. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.